राज्यमंत्र्यांच्या अधिकारांवरून शिवसेना आणि भाजपमधली धुसफूस वाढली. संजय राठोड यांची राजीनाम्याची तयारी, तर भाजपच्याही राज्यमंत्र्यांच्या तक्रारी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मला वाटतं आशिष शेलार ही काही त्या बाबतीतली अधिकारी व्यक्ती नाही, त्यांच्यापेक्षा खूप वरच्या पातळीवर हे युतीचं काम ठरलेलं आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी, चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल नेत्यांनी केलं स्पष्ट. राज्यभरामध्ये स्वाईन फ्लूचं थैमान. जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे 38 बळी. मुंबईमध्ये सुद्धा स्वाईन फ्लूमुळे 5 जणांचा मृत्यू. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पुन्हा झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे गव्हाचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी. जून मध्ये निघणार म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी. मुंबईतल्या 725 घरांसाठी तर कोकण विभागामध्ये 3683 घरांसाठीची लॉटरी. सिंधुदुर्गामध्ये 2 जंगली हत्तींना जेरबंद करण्यामध्ये विशेष पथकाला यश, पण पुरेशा निधी अभावी हत्ती पकड मोहिमेवर होतोय परिणाम. आणि घुमानला साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर. घुमानला जाणाऱ्या 2 ट्रेन्समध्ये 50% सवलत. रेल्वे मंत्र्यांची घोषणा.